नमस्कार, मी निलेश चौधरी। MDTV बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या हेडलाईन्सवर। फैजपूर इथून निघालेल्या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे नंदुरबार येथे भव्य स्वागत, काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती। बोंड अळीची रक्कम शासनाने न दिल्याने जिल्ह्यात अजूनही 31,000 शेतकरी वंचित। कस्तुरबा बालिका विद्यालयात पैसे घेऊन भरती करून देणाऱ्या संशयिताला अटक, महिलांची सतर्कता। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान। नवापूर तालुक्याच्या मौजे मोगराणी येथील जिल्हा परिषद शाळेत नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोगशाळेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन। आणि अक्कलकुवा येथे गांधी जयंती निमित्ताने सफाई कामगारांचा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे गौरव। बातम्या आता विस्तारानं। वाढती महागाई आणि इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी फैजपूरहून निघालेल्या काँग्रेस जनसंघर्ष यात्रेचे नंदुरबार शहरात भव्य स्वागत करण्यात आले। काँग्रेसच्या हजारो समर्थकांनी मोटरसायकल रॅली काढत काँग्रेस नेत्यांचे स्वागत केले। जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा फैजपूर येथून सुरू झाला असून वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा नंदुरबार जिल्ह्यात दाखल झाली। हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागातून शहाद्याहून आलेल्या संघर्ष यात्रेचे मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून भव्य स्वागत करण्यात आले। आदरणीय शरद रणपिसे, आदरणीय हुसेन दलवाई यांच्यासह आलेल्या सर्व मान्यवरांचं नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नंदनगरीत हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह आजी आमदार खासदार उपस्थित होते। नाट्यमंदिरात शेवटी जाहीर सभा घेण्यात आली। मोदी सरकारने जनतेला भूलधापा देत तसेच शेतकरी व सामान्य नागरिकांना हतबल करत हे सरकार उलथून लावा व काँग्रेसला निवडून आणा असे यावेळी काँग्रेसी नेत्यांनी नंदुरबारच्या जनतेला आव्हान केले। परिवर्तनासह प्रत्येक गोष्टीचा प्रारंभ नंदुरबार जिल्ह्यातून विशेषतः शहाद्यातून झालेला आहे। सर्वसामान्य जनता काँग्रेससोबत आहे। केंद्र व राज्य सरकारच्या भूलथापांना बळी न पडता तरुणाई आता काँग्रेससोबत येत आहे। केंद्र व राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरताना दिसतंय। दिवसेंदिवस महागाई वाढते। इंधन दरवाढीमुळे वाहनधारकांची आर्थिक गैरसोय झाली आहे। अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या सत्ताधिकाऱ्यांकडून तरुणाईंचा भ्रमनिरास झाला आहे। आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस उमेदवारांच्या मागे मतदार उभे राहतील व जिल्हा परिषदेसह सर्वच निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा दिसेल असे यावेळी मान्यवरांनी सांगितले। अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्याला म्हणो, बोलायचं नाही, शासनाच्या विरोधात बोलायचं नाही। आमच्या सगळ्यांची भाषण रोज पोलीस पुढे घेऊन घेतो, रोज घेऊन घेतात। आम्ही काय बोलतो, मुख्यमंत्र्यांकडे बातमी होत चालली। अरे पाठवा बातम्या, किती पाठवायचे पाठवा, आम्ही घाबरणार नाही। सामान्य माणसाचे प्रश्न आवाज फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेचे आहे, देशातल्या जनतेच्या हिताचे विषय। आम्ही त्याच्यावर लाठीकाठी घ्यावू, पण आम्ही या सरकारला घाबरणार नाही। आणि इंग्रजांना महात्मा गांधीने देशाच्या बाहेर काढलं, अहिंसेच्या मार्गाच्या माध्यमातून या देशामध्ये महात्मा गांधींनी देश जोडला, कधी विचार केला नाही त्याचे परिणाम काय होतील। देशाला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवून दिलं, आज या देशाला या भाजपवाल्यांपासून मुक्त करण्याचं काम तुम्हाला आम्हाला भविष्य काळात करायचं आहे। MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार। वळूयात पुढील बातमीकडे। नंदुरबार जिल्ह्यात बोंडाळीमुळे 85,000 शेतकरी बाधित झाले होते, त्यातील 31,000 शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित आहे। शासनानं जिल्हा प्रशासनाकडे 29 कोटी रुपये रक्कम वर्ग न केल्यामुळे शेतकरी बँक व तहसील कार्यालयाचे चक्कर मारताना दिसत आहेत।
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने 89,65,22,000 रुपयांची मदत जाहीर केली होती. ही मदत जिल्ह्यातील बोंडाळीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणार होती. त्यानुसार गेल्या मे महिन्यापासून वाटपाचं कामकाज सुरू होतं, परंतु 5 महिने उलटूनही केवळ 54,000 शेतकऱ्यांनाच मदत मिळू शकलेली आहे. शासनाने दिलेला सर्व निधी वाटप झाल्यानंतर तात्काळ उर्वरित शेतकऱ्यांसाठी निधी देणे गरजेचे असतानाही 2 आठवडे उलटूनही प्रशासनाला रक्कम प्राप्त झाली नाही. याचा परिणाम म्हणजे गेल्या 2 आठवड्यापासून शेतकऱ्यांची फिरफिर सुरू आहे. बहुतांश शेतकऱ्यांना मदत मिळाली असल्याने अनेकांनी तलाठी व तहसीलदार कार्यालयात लगादा लावला आहे. कळत नाही आम्हाला, खूप तकलीफ आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज बाजारी होतोय आम्ही, आता दुसऱ्याचं देणे कशावरून फेडणार? बोंडाळीचं तुम्ही आश्वासन देताय, त्याचा आम्हाला मोबदला मिळाला नाही, मग काय करायचं याचं? सरकारने आम्हाला यावर नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यावर तालुका कृषी सहाय्यकांद्वारे पंचनामे झाले, फोटो काढले, परंतु अजून त्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही. याला या गोष्टीला 5 ते 6 महिने झालेले आहेत. येत्या आठवड्याभरात जिल्हाधिकारी कार्यालयात उर्वरित 31,000 शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेली 29,89,22,145 रुपयांची रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु ठोस अशी माहिती नसताना त्यापुढील आठवडा उठाण्याची स्थिती निर्माण झाली असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात बोंडाळीमुळे नुकसान झालेल्या 95,802 हेक्टर क्षेत्रापैकी 65% क्षेत्र हे कोरडवाहू असल्याने तेथील शेतकऱ्यांना गेल्याच वर्षीचा खरीप हंगाम हाताचा गेला होता. यंदाही पावसाने मेहर नजर न दाखवल्याने पुन्हा दुष्काळी स्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यातच शासनाकडून प्रति हेक्टर मिळणारी 6,800 ही रक्कम दिलासा देणारी ठरणारी होती, परंतु गेल्या 4 महिन्यात शेतकऱ्यांना मिळालेल्या रक्कममुळे अनेकांनी पुन्हा शेतीचीच गुंतवणूक करत कापूस लागवड केला होता. परंतु 2 आठवड्यात रकमेचे वाटप थांबल्याने शेतकरी हवालदिल झालेत. कार्यालय व बँकांमध्ये भेटी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाके नऊ आले आहेत. याबाबतीत तहसीलदार नितीन पाटील यांनी MDTV शी बोलताना अधिक माहिती दिली. मागील वर्षी 2017 आणि 2018 या वर्षी कापूस पिकावर बोंडाळीचा प्रादुर्भाव झाला, त्यासाठी शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाने जो निधी मंजूर केलेला आहे त्यासाठी नंदुरबार तालुक्यात साधारणतः 32,000 खातेदारांना 42,81,00,000 एवढ्या निधीची आवश्यकता आहे. पहिल्या 2 टप्प्यामध्ये शासनाने आपल्याला 21.85 कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. सदरचा निधी 16,719 खातेदारांच्या, कापूस खातेदारांच्या बँक खात्यावर NEFTद्वारे वर्ग करण्यात आलेला आहे. अद्यापि आपल्याला तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. अपेक्षित आहे येत्या 10 दिवसामध्ये तिसरा हप्ता, उर्वरित सर्व रक्कम आपल्याला मिळेल आणि सदरची रक्कम तालुक्यातील जे 15,960 कापूस खातेदार बाकी आहेत त्यांच्या बँक खात्यावर तात्काळ वर्ग करण्याची तजवीज शासनाने ठेवलेली आहे. MDTV साठी दिलीप चौधरी, नंदुरबार. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात गृहप्रमुखाच्या भरतीसाठी काम करून देतो अशी बतावणी करत एकानं महिलांकडून पैशांची मागणी केली होती, परंतु महिलांच्या सतर्कतेमुळे संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात गृहप्रमुखाच्या भरतीसाठी काम करून देतो म्हणून पैशाची मागणी करणाऱ्या एकाच मुलाखतीसाठी आलेल्या मुलींनीच पकडून दिल्याची घटना शुक्रवारी घडली. LCVच्या पथकाने त्याला ताब्यात घेत शहर पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान रात्री उशिरापर्यंत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मदन नारायण खरनार, वय 50, राहणार रायखेड तालुका शहादा असे या संशयिताचे नाव आहे. जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी विद्यालयामध्ये गृहप्रमुखासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात येणार होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाखतीची प्रक्रिया सुरू होती. मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेल्या मुली व महिलांचे नंबर मिळून त्याने गुरुवारी सायंकाळी व शुक्रवारी सकाळी त्यांना फोन केले. तुमचे काम करून देतो, त्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, त्याकरता 2 ते 3 लाख रुपये दिल्यास काम होईल असे सुद्धा त्याने सांगितले. याबाबत मोलगी येथील एका महिलेस त्याचा संशय आल्याने त्यांनी LCVला तक्रार केली होती. मला काल फोन आला होता मदन नारायण खेळणार म्हणून याचा, आणि तो मला फोनवर असं सांगत होता की गृहपालाच्या ज्या इंटरव्ह्यू आहेत उद्या होणार आहेत त्याच्यासाठी सेटिंग करून देऊ आम्ही, त्याच्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आमची सेटिंग आहे आणि ती सेटिंग आम्ही करून देऊ आणि तुम्हाला जॉब मिळवून देऊ म्हणून त्यांनी 3 लाखाची मागणी केली. आणि त्याच्यानंतर आज सकाळी मी इंटरव्ह्यूला आली, सकाळी त्याने फोन केला, मला बोलवलं
आणि तुम्ही पैसे द्यायला तयार आहेत का? मग मी पोलिसात डायरेक्ट पोलिसात तक्रार केली आणि त्याला पकडून दिलं. सर मला पण फोन आला, म्हणजे फोन आला त्या मदन नारायण खैरनारचा. ते म्हणत होते की कसं पण करून तुम्ही 3 लाख रुपये द्यायले का नाही, नाहीतर 3-4 पदं म्हणजे 3-4 मुली तयार आहे अजून त्याच्यासाठी. तुम्ही जर आधी पैसे देऊन देणार आजच्या आज तर मग तुमचं काम होऊन जाईल. आणि तसं काळजी करायची काही गोष्ट नाही. इंटरव्ह्यूमध्ये असं बोलायचं तसं बोलायचं आणि तू काही घाबरायचं नाही. तुम्हाला भेटून जाईल 100% जॉब मी गॅरंटी देतो. तुम्हाला भेटूनच जाईल जॉब असं मला त्या माणसाने सांगितलं. परत ते सांगत होते की नाही ॲडजस्टमेंट झाली तर थोडे तरी द्या, अर्धे करून तरी द्या, पण द्या. आणि जे राहिले ना तुम्ही तुम्हाला नोकरी लावून देऊ ना आम्ही, त्याच्यातून पगारातून तुम्ही कट करा असं आम्हाला ते माणूस सांगत होता. मग आम्ही लगेच कंप्लेंट केली आम्ही SP ऑफिस. त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी सर्व हकीकत समजून घेऊन तातडीने दखल घेतली व सहाय्यक पोलीस निरीक्षक YS कांबळे यांनी कारवाईला सूचना दिल्या. दरम्यान पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने याबाबतची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. शासनाने 2 महिन्यापूर्वी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयासाठी गृहप्रमुखाच्या जागा संदर्भात जाहिरात दिली होती आणि त्या पदासाठी डायरेक्ट मुलाखतींद्वारे उमेदवार भरती होणार होती. या संदर्भामध्ये 5 तारखेला 5/10/2018 रोजी या पदासाठी अर्जदार उमेदवारांनी ज्या मुलाखती होणार होत्या तर त्यासाठी ज्या ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं होतं त्यापैकी सुमित्रा धरमसिंग वसावे वय 32 राहणार मुलगी तालुका अक्कलकुवा यांना देखील इंटरव्ह्यूसाठी बोलवलं होतं. आणि त्या इंटरव्ह्यूसाठी जाण्याच्या 1 दिवस अगोदर म्हणजे 4 तारखेला त्यांना एका फोनद्वारे फोन आला आणि त्यांना सांगितलं की माझं जिल्हा परिषदेमध्ये वजन आहे, काही संबंध आहेत माझे, त्याच्या अनुषंगाने मला जर तुम्ही 3 लाख रुपये दिले तर मी तुमच्या नोकरीचं काम करू शकतो असा फोन आल्यानंतर यांनी लक्ष दिलं नाही. परंतु दुसऱ्या दिवशी 5 तारखेला ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्या दिवशी जिल्हा परिषदेला इंटरव्ह्यूला आलेले असताना सुमित्र धरमसिंग वसावे यांनी त्या नंबरवर फोन केला आणि त्यांच्याशी विचारणा केली तर ते संबंधित इसम त्याने आपलं नाव मदन नारायण खैरनार हा राहणार खेड रायखेड असं सांगितलं आणि माझा वरिष्ठांशी संबंध आहे, माझं बोलणं झालेलं आहे, तुम्ही 3 लाख रुपये जर देत असाल तर मी तुमची नोकरीसाठी काम करू शकतो असं सांगितल्यावरून त्यांना संशय आला. त्यावेळेस तो इसम आजूबाजूला इतर इंटरव्ह्यूसाठी आलेल्या इतर जे त्या ठिकाणी होते उमेदवार त्यांना देखील भेटत होता म्हणून यांनी ताबडतोब माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांचं कार्यालय गाठलं, त्या ठिकाणी या संदर्भातली तक्रार केली. या तक्रारीवरून ताबडतोब स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी या तक्रारदारासोबत जाऊन त्या इसमाला आयडेंटिफाय केलं, त्याची व्यवस्थित चौकशी केली आणि पोलीस स्टेशनला आणलं. पोलीस स्टेशनला चौकशी दरम्यान त्याचं पितळ उघडं पडलं, त्याचं जे बोलणं होतं ते खोटं निघालं आणि त्या अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 330/2018 भारतीय दंड संहिता कलम 170, 417, 419 प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित इसमाला वेळीच अटक करण्यात आलेली आहे. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. आरोग्य विभागातल्या कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत सन 2017-18 उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या जिल्हा परिषदे आरोग्य विभागातर्फे सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत सन 2017 व 2018 उत्कृष्ट शस्त्रक्रिया करणाऱ्या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान जिल्हा परिषदेच्या यहामोगी सभागृहात करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी RV सोमवंशी मान्यवर उपस्थित होते. त्यांसोबत आरोग्य अधिकारी डॉक्टर ND बोडके, साथरोग अधिकारी डॉक्टर नारायण बावा मान्यवर उपस्थित होते. कर्मचारी अधिकाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. प्रसाद सोनर यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले. हेल्थ आणि न्यूट्रिशन
हे आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत दोन महत्त्वाचे क्षेत्र आहेत असं आपण म्हटलं पाहिजे, ज्याची लोकांना दैनंदिन गरज आहे. कारण आरोग्याच्या सुविधा जर आपण बघितलं तर आपल्या बहुतेक भागामध्ये या शासकीय सुविधांव्यतिरिक्त इतर सुविधा नाही, अशी बाब इतर जिल्ह्यांमध्ये नसते. ज्या ठिकाणी शासकीय सुविधांव्यतिरिक्त प्रायव्हेट सुविधाही अत्यंत अद्ययावत असतात आणि उपलब्धही असतात, त्यामुळे आपली गरज लोकांना सतत असते. म्हणून इतर जिल्ह्यांपेक्षा कामकाजाचा भार किंवा लोड हा निश्चितच आपल्या जिल्ह्यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांवर अधिकही असतो. आणि अशा परिस्थितीत सुद्धा आपण हे फॅमिली वेलफेअरसारखा जो कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये लोकांना प्रवृत्त करून आपल्याला बोलवून ते ऑपरेशन्स करून घ्यावे लागतात. कारण ऑपरेशन म्हटलं की आपण सगळेच घाबरतो, मी असो किंवा तुम्ही असो, आणि त्यात आपण एखाद्याला ऐच्छिक जी गोष्ट आहे की हे तुम्हाला करायचं ऑपरेशन असं समजून सांगून आणणे आणि करून घेणे हे अवघड बाब आपण सगळ्यांनी म्हणजे या सभागृहात आज उपस्थित सर्व पुरस्कारते मी केलेली आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. नवापूर तालुक्यातील मौजे मोगराणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना विज्ञानाची मोठी लागण यासाठी असे उपक्रम राबवावेत असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. नवापूर तालुक्यातील मौजे मोगराणी जिल्हा परिषद शाळा येथे नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोगशाळेचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रजनीताई नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी उपशिक्षण अधिकारी डॉ राहुल चौधरी, जिल्हा परिषद सदस्य रतनजी गावित, जिल्हा पंचायत समिती सदस्य फुलाताई कोकणे, सरपंच देसुताई कोकणे, माजी जिल्हा परिषद सदस्य पोसल्या कोकणे, शिक्षण विस्तार अधिकारी GP मगर, केंद्रीय प्रमुख BS भदाने यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी नाईक म्हणाल्या की नवापूर तालुक्यात 100% डिजिटल शाळा झाल्या आहेत. प्रयोगशाळेचा वापर चांगल्या पद्धतीने करून ग्रामीण भागातून वैज्ञानिक तयार व्हावेत, विज्ञानाची आवड विद्यार्थ्यांमध्ये शोधून त्यास मार्गदर्शन करावे व विविध प्रयोगातून विद्यार्थ्यांचा विज्ञान दृष्टीतून अधिक मजबूत करावा असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. ही प्रयोगशाळा जी दिलेली आहे आपल्या नवापूर तालुक्याचं भाग्य आहे की दोन प्रयोगशाळा आपल्याला मिळाल्या आहे, एक भादवडला आणि एक आपल्या मोगराणीला. तर मी सरकारचे खरंच आभारीच आहे की दोन शाळा या प्रयोगशाळा आपल्याला भेटल्या, त्यांचा आपण सगळ्यांनी उपयोग करून घ्यायचा आहे चांगला. त्यामुळे या प्रयोगशाळेमध्ये सुप्त गुण मुलांचे असतात, ते त्याचा आपला विकास होतो आणि ते कृतीने जर मुलांना दाखवलं तर ते नक्कीच लवकर समजतात. कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका अनुसया गावित, भारती पाटील, किशोर पाटील, हिरालाल पाटील, गोरख मराठे, मनीषा महाडिक यांनी परिश्रम घेतले. MDTV साठी प्रेमेंद्र पाटील सह जनक दलाल, नवापूर. अक्कलकुवा येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तानं ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सफाई कामगारांचा गौरव करण्यात आला. शहराच्या स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कामगारांना मोठा योगदान असतो, त्यांचा मान्यवरांनी सत्कार केला. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने देशभरात स्वच्छता अभियान राबवण्यात येते. त्याचं औचित्य साधून अक्कलकुवा येथील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे तालुक्यातील सर्व सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. हे लोक वर्षभर गल्ली व गल्लीतील सर्व कचरा साफ करत असतात, त्यामुळे शहरातील रोगराई पसरत नाही. शहराला स्वच्छ ठेवण्यात त्यांचा फार मोठा वाटा असतो, परंतु सामाजिकदृष्ट्या त्यांचा उचित सन्मान दिला जात नाही. या कारणाने ज्येष्ठ नागरिक संघातर्फे या सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी न्यायाधीश गर्भाजन DS शिंपी यांनी विधी न्याय संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्कलकुवा न्यायालयाचे न्यायाधीश गर्भजन, सरपंच उषाताई बोरा, नायब तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जीवनलाल भन्साली, माजी अध्यक्ष पद्मलाल आगिवाल, KG राजपूत, DP शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते. जसं आपलं डॉक्टर साहेबांनी बोलले की आपल्याला सर्व योजनांचा लाभ इथे ऑलरेडी दिला गेलेला आहे, देत आहे किंवा अजूनही देत आहे, किंवा आपल्या अकाउंटला पण अनुदान जमा होतं. पण त्याच्यामध्ये एक असं असतं की आपल्याला माहितीचा अभाव असतो, किंवा धान्य भेटतं, हो धान्य आम्हाला भेटतं, इथपर्यंत आम्हाला उत्तरं दिली जातात. तर त्या व्यक्तीला माहिती नसतं की स्वतःला धान्य किती भेटतं. मला की अंत्योदयमध्ये आहे त्याला 35 किलो धान्य दिलं जातं, पण मी मोस्टली पाहतो की धान्य कमी असेल, किंमत जास्त असेल, असे प्रकार आमच्या निदर्शनात येतात.
पण एकटा तहसीलदार किंवा आमच्या एकटे प्रशासन त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. प्रत्यक्ष आपले प्रत्येक नागरिक जे आहेत तर तुम्हालाही तितकं सुज्ञ किंवा तुम्ही तितकं जागरूक असायला पाहिजे. तुम्हाला तुमची माहिती हवी की मला त्या योजनेचा लाभ कितपत दिला जातो. आता पुरवठ्याच्या बाबतीत फक्त एक आहे की अंत्योदय मधले कार्ड आपले आहेत, अंत्योदयवाले आहेत का आपल्याकडे? हो आहेत. अंत्योदयवाल्यांना 35 किलो धान्य दिलं जातं. तर 35 किलो मध्ये पण गहू 10 किलो, तांदूळ 25 किलो, त्याची किंमत पण असते. गहू 1 रुपया 2 रुपये किलोनी दिला जातो आणि तांदूळ हा 3 रुपये किलो या दराप्रमाणे दिला जातो. आणि आता अक्कलकुवामध्ये नाही म्हणजे पूर्णपणे आपल्या अक्कलकुवा तालुक्यात 200 दुकान आहेत, तर आम्ही 110 दुकानांमध्ये पॉज मशीन ऑनलाईन थ्रू धान्य वाटप होतो. MDTV साठी शुभम बनसाली, अक्कलकुवा. पेट्रोल डिझेल गॅसच्या वाढत्या दरवाढी विरोधात पेठ येथे शिवसेनेतर्फे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. पेठ तालुक्यातील शिवसेना प्रमुख भास्कर गावित यांच्या नेतृत्वाखाली डिझेल पेट्रोल गॅसवाढी विरोधात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हेमलता गावित, जिल्हा परिषद सदस्य पुष्पा गवळी, सभापती तुळशीराम वाघमारे, उपसभापती विलास अबलाड, पंचायत समिती सदस्य सातपुते मॅडम, नगराध्यक्ष पुष्पा पवार, पंचायत समिती सदस्य मनोज मोघे, कुमार मोंढे, सरपंच संतोष डोमे, श्याम गावित, नंदकुमार गवळी, कीर्तन बुरसारे, पुंडलिक महाले, नामदेव चौधरी, सतीश सातपुते, चेतन निखळे यांच्यासह सरपंच, तरुण युवक व मान्यवर उपस्थित होते. आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये पेठ तालुक्यामध्ये शिवसेनेच्या मार्फत निषेध व्यक्त करण्यासाठी, डिझेल आणि पेट्रोलच्या गॅसच्या बाबतीत निषेध व्यक्त करण्यासाठी पेठ तालुक्यामध्ये शिवसेनेचे नेतृत्व, खंबीर नेतृत्व भास्करजी गावित सरांच्या मार्फत आज मोर्चा काढण्यात आलेला आहे. जनतेचे प्रश्न असतील तेव्हा शिवसेनेची धोरणच हे आहे की शिवसेना ही जनतेच्या बाजूने कधीही आवाज काढल्याशिवाय राहणार नाही असं धोरण म्हणून आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. राज्य सरकारमध्ये आपण सत्तेत सामील आहात, मग आता भविष्यात पेठ आणि दिंडोरीमध्ये तुम्ही भाजप आणि शिवसेना युतीमध्ये लढण्याच्या भूमिकेत असणार आहे की स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत आहे, ही आज भूमिका स्पष्ट करा. जर बघितलं तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आमचे पक्षप्रमुख जोही निर्णय घेतील, जो पक्षप्रमुखांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. आज पक्षप्रमुख म्हणताय की प्रत्येक आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलंय की स्वबळावर लढायचं आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी आम्हाला पण सांगितलंय त्यांनी की तुम्ही कामाला लागलं पाहिजे, आपल्याला कोण उमेदवार काय उमेदवार, पण ह्या ठिकाणी ह्या महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आली पाहिजे आणि म्हणून काम केलं पाहिजे असं त्यांनी आम्हाला. नाही, या ठिकाणी आम्ही अभिनंदन राज्य सरकारचं करणारच नाही ना, कारण आम्ही एक लक्षात घ्या, शिवसेनेच्या माध्यमातून परवा 2-3 दिवसापूर्वी निवेदने दिले की आम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर डिझेल आणि पेट्रोल गॅस राखेलच्या विरोधात आम्हाला प्रत्येक तहसीलदारावर मोर्चा काढायचा आणि निवेदनं द्यायचं हा आमचा अगोदरच ठरलेला आहे आणि म्हणून ह्या सरकारला त्याचं जाग आली, सरकार हादरलं शिवसेनेला आणि म्हणून 5 रुपये. आणि पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. फैजपूरीतून निघालेल्या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे नंदुरबार येथे भव्य स्वागत, काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती. बोंड अळीची रक्कम शासनाने न दिल्याने जिल्ह्यात अजूनही 31,000 शेतकरी वंचित. कस्तुरबा बालिका विद्यालयात पैसे घेऊन भरती करून देणाऱ्या संशयिताला अटक, महिलांची सतर्कता. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान. नवापूर तालुक्याच्या मौजे मोगराणी येथील जिल्हा परिषद शाळेत नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोगशाळेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन. आणि अक्कलकुवा येथे गांधी जयंती निमित्ताने सफाई कामगारांचा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे गौरव. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह याच वाणीवर याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.